जिल्हा स्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे। यासाठी आपणास उपयुक्त अशी माहिती या चॅनलवर मिळणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिन याबद्दल सोपे भाषण निबंध सुद्धा म्हणता येईल पाहणार आहोत। हे भाषण किंवा निबंध लिहून घेऊ शकता। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले मुख्याध्यापक मुख्याध्यापिका, आदरणीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, माझे नाव सोहम, मी इयत्ता 5वीमध्ये शिकतो। आज मी आपल्यासमोर 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन यानिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज स्वतंत्र भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे, त्यानिमित्त आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजीपासून हे संविधान अंमलात आले, म्हणजेच या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला। म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो। आता प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय, तर याचा अर्थ असतो की लोकांचे, लोकांनी लोकांकरिता चालवित असलेले राज्य। प्रजासत्ताक देश म्हणजे असा देश की ज्याचा मध्यबिंदू हा लोक देशातील लोक असतात। या देशातील राष्ट्रप्रमुख किंवा पदाधिकारी हे सर्व जनतेमधून निवडणुकीद्वारे निवडले जातात। देशावर कुणीही एका व्यक्ती किंवा एका घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवित असतात। नसे फक्त पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथ, समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक, गुलामगिरी संपली झाले गण राज्य, सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक। आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत यासाठी कितीतरी देशभक्तांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली। आपल्याला हे स्वातंत्र्य एवढ्या सहजासहजी मिळाले नसून यामागे शेकडो वर्षाचा स्वातंत्र्याचा लढा आहे। देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आहे। मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चापेकर बंधू, मदनलाल डिंगरा असे कितीतरी देशभक्तांनी स्वतःच्या प्राणांची आहुती या स्वातंत्र्य युद्धात दिलेली आहे। असंख्यानी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी, अनेकांनी केले बलिदान, वंदन तयासी करुणी आज गाऊ भारत मातेचे गुणगान। अखेर जवळपास 150 वर्षांनी ब्रिटिशांच्या जोखडातून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। आता हा देश कुणाच्याही गुलामगिरीत नव्हता। मग या देशाचा कारभार चालवण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज होती। 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे तयार करून स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती। म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आला होता। आजही आपले भारतीय जवान आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत। आज आपण सुरक्षित आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या जवानामुळे। आजही भारतावर कोणतेही प्रकारची संकटे आली तर ती परकीय आक्रमण असो किंवा नैसर्गिक आपत्ती, यामध्ये सर्वात पुढे आपले जवान असतात। जिक्र जब असली हिरो का होता है तो जीवावर नाम देश के वीरों का होता है। देशातील प्रत्येक जवानाला व त्यांच्या कर्तृत्वाला माझे शतशः नमन। या दिवशी भारतीय राजधानी नवी दिल्ली ते लाल किल्ल्यावर सकाळी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतो, नंतर संपूर्ण देशावर ते संबोधन करतात। यावेळी देशातील सर्व सगण मान्य पाहुणे हजर असतात, मुख्य अतिथी म्हणून काही विदेशातील प्रमुख पाहुणे सुद्धा असतात। नंतर विविध रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात होते। अशा पद्धतीने आपण 26 जानेवारी हा दिवस साजरा करत असतो। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला नेमका कोणता निबंध हवा आहे, विषय हवा आहे, तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। व्हिडिओ पाहत राहा धनराज बनसोडे यूट्यूब चॅनलला। सबस्क्राईब केलं नसेल तर लाल रंगातील सबस्क्राईबने एकदा क्लिक करा। असेच नवनवीन व्हिडिओ शैक्षणिक पाहत राहा। धन्यवाद।